बापाला मार, तुझ्या डोळ्यात एकच बाप मरू दे, समाजाने त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची बस, आणि मग जा पुरे, मग जा, कारण जिवंतपणी मेल्याच्या ज्या यातना असतात ना त्या भयानक असतात पुरे, भयानक असतात। प्रबोधन आणि परिवर्तन, हे ऐका पोरानो, एक वेळ दहावीला नापास झालास तरी चालेल, जबाबदारी ना, अगदी जबाबदारी ना हे वाक्य वापरतोय, बारावीला आहेस, एक वेळ बारावीला नापास झालास तरी चालेल, इंजिनिअरिंग करतोय, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला नापास झालास तरी चालेल, पोरी तू MBBS ला आहेस, BAMS ला आहेस, नापास झालीस तरी चालेल, आयुष्यात काहीच नाही करता आलं तरी चालेल, बापाच्या जीवावर बसून खा, पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नका ज्याच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल, ज्याच्यामुळे तुमच्या बापाला मान खाली घालावी लागेल। बस आजचा एकच महामंत्र पोरीनो आणि पोरानो, हे ऐका, हे ऐका, काही नाही करता आलं तरी चालेल माझ्या लेकरांनो, काही करू नका, नापास झालास तरी बाप छड्डू ठोकेल, पोरा पुन्हा बस परीक्षेला, हे पुन्हा बस परीक्षेला, पोरी ए इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला फेल झाली, दोन विषय राहिले, हे बापाला येऊन सांग, बाप म्हणे साला अजून एखादा गुंठा जागा विकतो किंवा आपल्याकडे प्रचंड पैसा आहे, तू काळजी करू नको, तो शे ए बाप तुझ्या पाठीशी उभा राहील, पण ऐक, जर तुझ्यामुळे तुझ्या बापाला मान खाली खालावी लागली तीन तीन पिढ्या त्यानं या गावात काढलेल्या असतात, आणि जर तुझ्यामुळं त्याला मान खालावी खाली घालावी लागली ना पोरी, तर रस्त्यानं बाप असा मान खाली घालून चाललेला असतो, गे हत्तीसारखा बाप असतो, वाघासारखा बाप असतो, आणि मान अशी खाली घालून चाललेला असतो, आणि समाज त्याच्याकडे बोट दाखवत असतो, याचच पोरग काल धाब्यावर दारू पिऊन पटले, याचीच पोरगी घरातून पळून गेली, हाच तो, हे तीन पिढ्या जिथं मान उंच करून चालत असतो, पोरी आणि पोरा, फक्त तुझ्यामुळे त्याला मान खाली घालून रस्त्याने चालावं लागत रे पोरानो, हे माझ्या पोरानो, माझ्या लेकरानो ऐका, माझाही जीव तुटतोय, माझाही जीव तुटतोय, एकच गोष्ट सांगतो, हे पोरीनो ऐका, हे ऐका, बापाला मेल्यानंतर जाळतात असं आमच्या समाजाने आम्हाला शिकवलं, बापाला मेल्यानंतर जाळतात, सू काय पोरीनो, सू काय, मेल्यानंतर बापाला जाळत नाही, मेल्यानंतर बापाला जाळत नाही, मेल्यानंतर त्याच फक्त निर्जीव शरीर जाळतात, मेल्यानंतर फक्त त्याच निर्जीव शरीर जाळतात, पण पोरी तुझ्यामुळे जर तुझ्या बापाला मान खाली घालावी लागली ना पोरी, तर जिवंतपणे बाप रोज घरात मरत असतो, त्याची चिता सडलेली असते, त्याची चिता रचलेली असते, रोज तुझा बाप मरत असतो पोरानो, म्हणून जिवंतपणे बापाला कधीच मारू नका रे, जिवंतपणे बापाला कधीच मारू नका, ए ऐका माझं ऐका, तुमच्या भावासारखा आहे, तुमच्या बापासारखा आहे, मलाही एक मुलगी आहे, मलाही एक पोरगा आहे, हे सगळ्या धर्मात जातो तिथं सांगतो, अरे सगळ्या धर्मात जातो तिथं सांगतो रे, कारण बाप बाप असतो, आई आई असते, हे बाप बाप असतो, आई आई असते, हे मग अशी ताई सांगत होती, आणि इकडे माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत होत, कारण आम्ही बघितले ना पोलीस स्टेशनला ताई जाते ना, तसं पोलीस स्टेशनला मीही जातो, तेव्हा मी बघितलेलं आहे पोरीनो, माझा ऐका, हे एका भावाच्या नात्याने ऐका, एका बापाच्या नात्याने ऐका, पोलीस स्टेशनला ना तुझा बाप असा मान खाली घालून उभा असतो पोरी, हत्ती सारखा असतो बर का बाप, हत्ती सारखा असतो, पण ना असं मान खाली घालून असा उभा असतो आणि जिथं मान खाली घालून उभा असतो ना पोरी, तिथली 2 फुटाची जागा फक्त त्याच्या
वीस हजाराशी भिजलेले असते आणि पोलिसांना सांगत असतो, साहेब काही पण करा माझ्या पोरगीला शोधून काढा, साहेब काही पण करा माझ्या पोरगीला शोधून काढा, साहेब तीन दिवस घरी आली नाही, साहेब कुठे झोपले असेल, कुठे गेले असेल, काय खाल्लंय का नाही, घरात गेल्यानंतर पप्पा म्हणून तिचा आवाज कानावरती येत नाही, साहेब तीन दिवस झोपलो नाही, साहेब वेळ लागेल मला, साहेब माझ्या पोरगीला फक्त माझ्या डोळ्यासमोर एकदा उभं करा, एकदा मला तिला बघू द्या साहेब, आणि मग तुम्ही त्या बापाला सोडून जातेस ना पोरी, तुला माहितीये का एक वर्षाची होतीस तेव्हा बाप पळत यायचा घराकडे आणि पहिला घास तुला भरवायचा, मग आपण खायचा, पुन्हा तुला भरवायचा, मग आपण खायचा, जोपर्यंत तुझं पोट भरत नव्हतं ना पोरी तोपर्यंत तुला भरवायचा, तू झोपल्यानंतर सला हे तुझा बाप पोट भरून जेवायचा, तुला माहितीये का रात्रीची लाईट गेल्यानंतर उठायचा, फॅन बंद झाला माझ्या पोरगीची झोप मोड होईल म्हणून सला वही हातात घ्यायचा, दोन तास तुला वर घालत तुझ्या शेजारी बसायचा का पोरी, तुला माहित सुद्धा नसायचं सकाळी उठल्यानंतर, तुला काही यातलं माहित नसायचं, अशा बापाला दोन वर्षाचा कोणतरी तुझ्या आयुष्यात येतो, त्या बापाला तू सोडून जातेस पोरी, दोन दिवसानंतर पोलीस शोधून काढतात तुला, समोर उभं करतात ना, इकडं बाप उभा असतो, इकडं तू ज्या मुलाबरोबर गेलेली असतेस ना त्या पोरगा उभा असतो आणि पोलीस विचारत असतात पोरी आम्ही तुझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही, तुला कोणाबरोबर जायचंय, त्यावेळेला तू जन्म दिलेल्या बापाला ओळख सुद्धा दाखवत नाहीस का, बघत सुद्धा नाहीस बापाकडे, बाप हे पोरी तुझा बाप आहे, चल घरी पोरी, चल घरी, हाच पोरगा ना याच बरोबर लग्न करायचंय ना, मी लावून देतो ना, समाजातल्या सगळ्या लोकांना बोलवतो लग्न लावून देतो पोरी, पण असं पळून जाऊ नको, पळून जाऊ नको, चल घरी पोरी, चल घरी पोरी, हे बाप भिकाऱ्यासारखा डोकं आपटत असतो साला, पण तू मात्र बापाला ओळख न देता त्याची चिता तिथच रचून निघून जातेस आणि बाप मान खाली घालून घरी येतो, उंबरट्यावरती आई उभी असते, बापाला एकट्याला बघून आई म्हणते आहो पोरगी, त्यावेळेला बाप म्हणतो नाही आले, आज तिच जेवण करू नकोस, दोघांचंच कर, पोरगी आपली नाही आली, ए पोरी तुला जायचंय ना पळून, नक्की जा, तुला थांबवणार नाही आम्ही, खूप थांबवलं, थांबून तुम्ही थांबत नाही, जा, जो मुलगा आवडे त्या पोराबरोबर जा, पण एक काम कर, 25 वर्ष बापानं तुला खायला घातलं, आता एखादा घास तू बापाला भरवलास तर आनंदानं तुझ्या हातचा घास बाप खाय, आदल्या दिवशी पळून जाण्याच्या आदल्या दिवशी एक घास बापाला भरव, ज्या घासामध्ये विष घाल, बापाला मार, तुझ्या डोळ्यात देखत बाप मरू दे, समाजानं त्याला जाळू दे, त्याची राख एकदाची बघ, आणि मग जा पोरी, मग जा, जिवंतपणी मेल्याच्या ज्या यातना असतात ना त्या भयानक असतात पोरी, भयानक असतात, कुठल्याही विवाहाच्या विरोधात मी नाही, आंतरजातीय विवाहाच्या विरोधात ही मी नाही, पण माणूस म्हणून जन्माला आलाय
माणसासारखं वागायला शिका, व्यक्त व्हायला शिका. नको धाडस करू पोरी, कारण तुला सांगू का शेवटचं वचन सांगतो आणि मी इथं थांबतो. जास्त वेळ मला तुमचा खेळायचा नाही, कारण मेलेली लोक आहात तुम्ही. तुला माहितीये का, तुला वाटत पोरी तुझा बाप तुझ्यासाठी कधीच रडला नाही. एकदा आईला जाऊन विचार, बाप तुमच्यासाठी रडतो का नाही. कारण ही जी माऊली माझ्या बसलेत ना, यांना व्यक्त होता येतं, यांना रडता येतं, ढळा ढळा रडून मोकळ्या होतात. बापाला फक्त रडता येत नाही पोरी, बाप सगळ्यांच्या समोर कधीच रडत नाही. तुला माहितीये का, तू 2 वर्षाची झालीस की पैसे बाजूला काढतो. पोरीचं शिक्षण, पोरीचं लग्न, पोरीचं शिक्षण, पोरीचं लग्न, पोरीचं शिक्षण, पोरीचं लग्न. लग्न झालं ना पोरी, सगळ्यांना बोलवतो, पाहुणे पायांना गिष्ट काढतो. पोरगीचं लग्न आहे माझ्या, जाऊ दे 4 लाख जास्त गेले तर सगळ्यांना बोलवायचं, माना पानानं बोलवायचं, साडी चोळी सगळं काय. पुरे मेहंदी लावून फक्त फिरत असतेस, उड्या मारत असतेस, मोबाईल वरती होणाऱ्या नवऱ्या बरोबर बोलत असतेस, पण तुला बापाच्या यातना कळत नाही. 1 महिना अगोदर त्याला कळत, 1 महिन्यानंतर माझी पोरगी जाणार आहे म्हणून सला रोज रात्री रडत असतो, रोज रात्री रडत असतो. कुठे रडतो माहित आहे का, आंघोळीला गेला की वरून पाणी ओतून घेतो, कोणाला अश्रू दिसू नयेत म्हणून त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये बाप रडतो. माहिती, ज्या दिवशी लग्न होत, मंडप 1 लाखाचा, जेवण 1 लाखाचं, वादंत्री 1 लाखाचं, फटाक्या 50,000च्या, सगळं काय. लग्न झाल्यानंतर होणाऱ्या नवऱ्याचा हात धरून तू जेव्हा गाडीत बसत असतेस, तेव्हा तुझी आई रडते, तुझ्या मैत्रिणी रडतात, सगळे पाहुणे पळे सगळे रडतात, हंबरडा फोडून फोडून रडतात, पण त्याच मंडपात बाप उभा असतो, रडत नाही पोरी. बाप हसत असतो, तुला म्हणतोय कोणी रडू नका, बस पोरी बस, चाल गाडीत बस, मी आहे ना तुझ्या पाठीशी, बस गाडीत चाल, आनंदाने पोरगीला जाऊ दे, कोणी रडायचं नाही, कोणी रडायचं नाही. बाप हसत असतो, तुला गाडीत बसवतो, आणि तुला काय वाटत, सगळं मंडप रडला, पाहुणे पै रडली, माझ्या मैत्रिणी रडल्या, पण माझा बाप नाही रडला. हे पोरी चूक चूक, हे पोरी ऐक, त्या मंडपात उभा असतो, मंडपवाल्याचे पैसे देतो, वाजंत्र्यांचे पैसे देतो, कपड्याचे पैसे देतो, जेवणाचे पैसे देतो. तुझा बाप तुझ्यासाठी त्या मंडपात भिकारी होतो. एक तर पोरगी गेली ती गेली, आणि सगळं गेलं, भिकारी होतो. आणि संध्याकाळी पडत पडत घरी जातो, दरवाजा उघडतो, आणि तुझ्या प्रत्येक वस्तूला पकडून पकडून रात्रभर उशी ओली करतो, रात्रभर अंतरून ओळ करतो, माझी पोर म्हणून रात्रभर आपलं डोकं तुझ्या आईच्या खात्यावर आपटून आपटून रडतो. सगळ्यात जास्त तुझा बाप तुझ्यासाठी रडतो, म्हणून सांगतोय तूच पोरगा पाहिजे ना, तुझ्या लायकीच आहे का अगोदर बघ, भुरळ घातली तुला त्यांना. जो पोरगा 25 वर्ष त्या बापानं आईनं जन्म दिल्या, त्या आई बापाला तुला वेदना देऊन, त्या आई बापाला तुला वेदना द्यायला लावतो, आणि तिथून ते पोरग तुला जर घेऊन जात असेल, तर ते पोरग तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही. लक्षात घे, लिहून घे, काळ्या दगडावरची रेख आहे पोरी. तुझ्या आई बापाला पायाखाली घ्यायला लावतो जे पोरग, ते पोरग तुला कधीच सांभाळू शकत नाही. जर पोराचं प्रेम असेल तर ते पोरग तुला सांगेल, ज्या पद्धतीनं मी तुला जिंकल त्या पद्धतीनं तुझा आई बाप जेव्हा तुझा हात माझ्या हातात देतील तेव्हाच तुला घेऊन जाणार, अन्यथा मी तुला घेऊन जाणार नाही. तेच पोरग तुझ्यावरती प्रेम करू शकल. लक्षात घे अगोदर, ही व्यक्ती